बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके सात आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार शेवटे मित्रांनो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक आनंद पाटील लिखित कादंबरी कागुद भाग सहावा शेवटच्या कोल्हापूर मलकापूर गाडीतनं बाबू बांबोड्यावर रात्री आठच्या सुमारास उतरला लगीन सरायचं दिवस गाड्यांना तुफान गर्दी दोन गाड्या हुकल्या दिवसभर कोल्हापुरात लँड डेव्हलपमेंट बँकेत माशामारीत बसून तो आधीच वैतागला होता महिनाभरात बँकेत पाच खिटे घातलं तरी जमीन सुधारणा कर्ज प्रकरणाचं कागद जागचं हलत नव्हतं भोसले साहेबांचं आज नाही बाळा उद्याला ये सुरूच होतं सेक्रेटरीने सांगितल्याप्रमाणे बाबूनं पहिल्या भेटीतच भोसले साहेबाला सिगरेटच्या पाकिटातनं चाळीस रुपये सप्रेम भेट दिलं होतं त्यानं भीत, भीत टेबलावर सारलेलं पाकिट साहेबांना हसत हसत पेपरवेटसारखं खेळवत ठेवलं काम करण्याचं आश्वासन दिलं पुढच्या तीन चार फेऱ्यात प्रकरण मार्गी लागल्याचं कळत होतं आज मात्र साहेबानं शंभर टक्के गॅरंटी दिली होती खातेदार कर्जदार जामीन साक्षीदार घेऊन जाऊन बॉन्ड दिल्यावर कर्जाचा दोन हजारांचा पहिला हप्ता मिळणार होता पाचच्या ऐवजी चार हजार रुपयांचं कर्ज मंजूर झाल्यानं शे पाचशेची जुळणी करणं भाग होतं सगळं आराखडं मनात जुळवीत बाबूगावच्या वाटेला वळला अंधारातनं तीन मैलांची वाट कापायची होती याच वाटेवरनं तो चार वर्षे बांबवडी हायस्कूलला पायी चालत येत होता पायाखालची वाट नवकी नव्हती भूताखेताचं भ्या वाटलं तरी घरी जाणं भाग होतं वाटेला कुणाची ना कुणाची तरी सोबत मिळायची आशा होती कधी एकदा कागदाची कटकट -कट मिटते आणि सातारच्या जा कॉलेजला जातो असं त्याला झालं होतं वीस जूनला कॉलेज सुरू होणार दोन महिन्यांची सुट्टी गावाकडे संपत आली आता फुकट खाया आला म्हणून लेबर स्कीमचा सेक्रेटरी रेक्टरकडं तक्रार करण्याची शक्यता होती यशवायला चांगले मार्क्स पडल्याचा एक दिलासा होता बाकी सगळा वैताग एवढीशी खरेदी कराय की एवढा आटापिटा सोनोड्याच्या हद्दीत दोन बाजारकरी हेडे बाबूला गाठ पडले गडी दारूच्या नशेत बरडत चाललं होतं रात्री अपरात्री एकट्यानं घरला गेल्यावर आई आबानं त्याला फैलावर घेतला असता त्यामुळे कशी का असेना सोबत मिळाल्याचा आनंद झाला खुटलाच्या ओढ्याजवळ कुराडीचा दांडा आपतीत नानाच त्याच्या आडवा आला पोरगा अजून कसं आलं नाही म्हणून घरच्यांनी त्याला बांबोड्याला पाठवला होता आपल्यावरचा चुलत्याचा जीव बघून बाबूचा ओर भरून आला हेडकर यांच्या सोबतीमुळं बाबूच्या शिव्या वाचल्या होत्या हात पाय धुवून बाबू मध घरात आला त्याच्या तोंडाकडे पारखून बघित आबाने विचारलं एवढा वखूत कार बाळा आबाच्या तोंडी बाळा ऐकून बाबू हसला त्याच्या हसण्यावरनं घरातल्या समद्यासनी काम फत्ते झाल्याचा अंदाज आला वाद लागाय ना गो म्हणून नानानंच खांद्यावरचं घोंगडं बसायला टाकीत सांगितलं सदा हिड्याची सोबत होती त्याला लगेन सराईत गर्दी माईना ना पवार तरी काय करेल त्याला बाबूच्या जमलं कार कर्जाचं बाबा आजीनं विचारलं आजे तुझा नातू गेलता कामाला नाही होऊन कसं चालेल काम म्हणून बाबू घोंगड्यावर आईस पैस बसला आजीनं खोकलावरून कापरे आवाजात सांगितलं सार फोडून सांग बाबा तुझ्या बानं पार धर टाकला आहे कराराची मुदत महिन्यावर आली या कागदाचं काम अर्ध्यात टाकून तू साताराला पळून जाशील म्हणून बी उभं वारं सुटलं या आई म्हणाली तिच्या बोलण्यावर अभाव उकडला ए राणी तू आलीच मायार असण ढेकभर पैका घेऊन तिच्या भानं फुकट थोडी बी गाजवायची सवज असा वाद लागलाय बघ ह्या शेतानं बाबू काय बी करून कणका पाड बाबा सांग पटापटा काय झालं ते आजी मध्येच बोलली सगळेच गप्प झाले पोरं बावरून बाबूच्या तोंडाकडे बघायला लागली बाबूनं सरळ मांडी घालीत जाहीर केलं उद्याच दोन हजारांचा हप्ता मिळणार आहे आजी परवा तेरवा दिवशीच कागूद करून मी जाणार सातारला ये सातारला जाणाऱ्या गवनेरा दोन हजार लागतील त्या बायांच्या पदरात बांध आहे कागूद खर्चाला शे पाचशे कुठचं आणायचं आबाने विचारलं शे पाचश्यात बी भागणार नाही आबा बँकवालं दोन हजाराचं दोनशे रुपये शेअर्सचं कापून घेणार आहेत आपल्या हातात अठराशेच पडतील बाबू त्यातलं पाच पन्नास वाट खर्ची म्हणजे बराच घोल दिसतो या बँकेचा आबा मामानं किती दिलं ग आई बाबून विचारलं दीडशे रुपड्या टिकवल्या हातावर आज म्हणून आई कुमानून गप्प झाली काय बी करून पाचशाची जुळणी कराय पाहिजे आबा बाबू करा की चुलतं पुतन गोळा आमचं काय पानाला नाही कात आणि गावात नाही पत तशातली गत आपला इलाज कुठला बाबा म्हणून आबानं हात झाडलं ना इतका वेळ गप्प होता तो म्हणाला आम्हाला कोण दारात उभा करेल उसनवारला दादा त्यांचं भांडण पेटाय नको म्हणून बाबू चटक्यात म्हणाला ना तू गप्प गा तू फक्त तर आम्हाला आणि गणपू सांगून ठेव हो। परवा दिवशी कोल्हापूरला जायचं म्हणून ते जामीन नाहीत आपलं सेक्रेटला सांगा ना ग ना सेक्रेटरी नसला तरी चालेल पर दुसरं दोन साक्षीदार लागतील मी घेईन दोन साक्षीदार वाडीचं पाहुणं पाचशाच्या जुळणीचं सांग आबानं तिडा टाकला आबा आपल्यालाच खोड्यात अडकायला बघतोय हे बाबूला नवीन नव्हतं काही करून लेकाला नोकरीच्या बेड्या अडकायच्याच हा त्याचा हे का बाबू लाडी गुडून आबाला म्हणाला आबा आता बी ए व्हायला एकच वर्ष उरलं आहे येत्या उन्हाळ्यात मी नक्की नोकरीला लागतोय वर गावातलं कुणाकडचं बी व्याजानं पैसे काढूया घालायला लागतं लेकरा तेवढं आबानं विचारलं पुन्हा सगळी चिडी चिप्प झाली आजीनं पाठ दिशी तोडगा काढला माझी लाखची टीक ठेवा घाणवाट सावकाराकडे तुझ्या टिकेला लागली या माशी त्यावर कोण पन्नास रुपये द्यायचं नाहीत आई त्या भन बैला गिराई लागे ना आबाई वळला मग आजीच हिया करून बोलली भाताच्या येजानं पाचशे काढार उगा थोड्या वैतुग न ग घालू या हालात ख्याल करून उठ जवाळा उठ दिसभर उपासितानं दवा दवा करून आला यास घासभर खाऊन निजता निवांध आजीनं बाबूला जेवायला उठवला आणि गड्यांची पंगत पडली पन्हाळगडच्या विभागीय सब रजिस्ट्रार कचेरीसमोर जत्रा फुलल्या गत माणसं पांगून बसली होती ब्रिटिश काळातील कौलारू इमारतींच्या वरांड्यात बनिया डेस्कसमोर मांडून तीन चार कारकून दुकान लावून बसलेले स्टॅम्प तिकीटं यांची विक्री चाललेली देणाऱ्या घेणाऱ्यांना जवळ बसून खरेदीपत्र इंडेक्स उतार्यांचा अर्ज बक्षीस गहाण दानपत्रांचं कागद लिहिण्याची कारकुनांची घाई उसळलेली चहाचा किटलीवाला पोऱ्या किटलीवर बशी आपटत ओरडत चहाची जाहिरात करीत चाललेला विक्रीला आल्यांची तोंड पडलेली पैका मोजून खरेदी करणारे एकदम तब्येतीत कुठं खुसपट काढून भांडणाला तोंड फुटलेलं फेटेवालं विजार शर्टातलं पॅन्टवालं कोटवालं यांची ये जा चाललेली बायका माणसं लांब झाडाच्या सावलीला टेकलेली पोरं हॉटेलातल्या शेवभाज्याच्या पुड्या फुडून बकानं मारीत बसलेली एखादं बडं कुळ वकिलाच्या सल्ल्यानं व्यवहार करणार नोटांची देवाणघेवाण धंदेवालं रेडीमेड साक्षीदारनी ओळखी कारकुनांच्या इशाऱ्यासाठी थांबलेलं गर्दी वाढल तसं नम्रानं कागद तयार करणं चाललेलं वरण्यात गलका वाढला तर पट्टेवाला लोकावर तोंड टाकून जाई नौखा देखावा पाहत रामा गणवानाने आबाला घेऊन बाबू कचेरीच्या कोपऱ्यात सावलीला थांबला होता सेक्रेटरीने सांगितल्याप्रमाणे खंडू कोळगावकरला दत्तू सेक्रेटरीचा कागद करायचा असल्याचा निरोप देऊन नंबर लावला होता पण सेक्रेटरी नोकरीच्या गावाहून काम आटो पण तसाच कसिरीत येणार होता तो अजून आला नव्हता ड्रायव्हर आपल्या माणसांना घेऊन वेळेवर आल्यानं बाबूची काळजी कमी झाली होती आता सेक्रेटरी वाचून घोडा आणलं होतं बँकेने दिलेल्या कर्जाचा अठराशे आणि उसेनवारीचे पाच सहाशे एवढ्या नोटा भरलेली बॅग छातीशी जाम धरून बाबूच्या हाताला कड येत होतं खरेदी कागद करायचा म्हणजे नेमकं कर काय करतात तेही बाबूला माहीत नव्हतं तासभर कंटाळवानं बसून त्याला जांभया लागल्या जिल्हा आणि तालुक्याचं ठिकाण सोडून ही कचेरी किल्ल्यावर का उघडली असावी या प्रश्नाचं उत्तर त्याला सापडत नव्हतं आबाला शिरगावच्या ओळखीच्या माणसानं कशाला तरी बोलावून नेला आणि बाबूला सेक्रेटरी येईपर्यंत बेलबागेतून फिरून यायची लहर आली मराठी शाळेत असताना लोहार गुरुजींनी मसाईच्या पटारावरून पायी चालत पन्हाळगडची सहल काढली होती त्यानंतर पन्हाळगडला यानं घडलं नव्हतं त्यानं गणपू अण्णाला विचारलं अण्णा आम्ही जरा फिरून येऊ का अण्णा हईस सेक्रेटरी येईल आता अण्णानं बाबूला दाबला कशाला वाट बघायची सेक्रेटरीची कोळगावकरला सांगूया कागू लिवा आपणच रामानं गणपवांना सुटकेचा मार्ग सुचवला गणपवांना त्याला म्हणाला अरे त्यात लई खाचाखोचा असत्यात तुम्हाला नाही कळायचं उगच नाही बाबा सांगून गेला तिथं पाहिजे जातीचं येरा गाभाळ्याचं काम नवं बाबूच्या पदव्या हिथं उपयोगाला येत नाहीत सगळं आतलं डाव चालत्यात ते नाही कळलं की खोडा पडतो लई तंगी होत्यात गेल्या साली शिरपा पाटणकरांच्या घरचा कागद करता वक्त कुठल्या तरी साहेबाचं देणं राहिलं आणि काय त्या पट्ट्यानं पाचशाची बचत सर्टिफिकेट बांधली गळ्यात असला बसतो बघ फटका गणपूंना जुन्या खरेदी व्यवहाराचे अनुभव सांगत बसला थोड्या वेळानं आबा सेक्रेटला शोधून घेऊन आला आल्या आल्या सेक्रेटरीनं बाबूला विचारलं कागूद लिहिला का खंडून आम्ही तुमचा निरोप दिला आणि वाट बघित बसलो आहे बाबू उठत म्हणाला ओ सेक्रेटरी मीच पोरासनी तुमच्यासाठी थुपून धरलं या गणपुवानं सेक्रेटरीला माहिती दिली सेक्रेटरीनं बाबूच्या हातातलं कागदपत्र घेता घेता त्यांना सांगितलं जरा झगझगीचं सा काम निघालं तालुक्यात त्यानं टाईम लागला तुम्ही बसा इथंच बाबू चल लागूया आता कागदाच्या नादाला सेक्रेटरी जरा थांबा म्हणित आबाने सेक्रेटरीच्या कानात सांगितलं डायवरची तळसंद्याची मिहुनी आलेली आले नाही दुसरीच कुणी बाई दिसती या उग इगीन न पाटील आणि बापू आल्यात का नाही सेक्रेटरीनं आबाला विचारलं आणि इकडं तिकडं पाहिलं ड्रायव्हर बापू आणि पाटील सेक्रेटरीकडंच येत होतं त्यांच्यावर सेक्रेटरी तडकलाच आपलंच खरं केलं का नाही ड्रायवर आता हे निस्तरायचं कसं बसा हनीत सेक्रेटरी तळसंद करीन लई खाय म्हणून सेक्रेटरीला छातीवर हात ठेवून हमी देत बापू म्हणाला गळ्याची शपथ तिचा तिसरा वाटा पोचला आहे तुमच्या मागं काय बी लपडं लागत नाही वाटल्यात जुना करार तुमच्याकडे ठेवा तिच्या जागी दुसरी वळखीची बाई अंगठा द्यायला आणली यात कसलीच लाडी लबाडी नाही घ्या गुपचूप चालवून गाव कामगारानं बापूला टिकू दिला तसा सेक्रेटी दोघांच्यावर खवळला वय आणि आम्हाला पाठवा खडी फोडाय तुरुंगात उद्या कमी जापा झालं तर तुम्हीच आवरा मग खरेदीपत्र पुढे ढकला तळसंद करीन बरी झाल्यावर बघू ड्रायव्हर रमायन सेक्रेटला विनवू लागला हे बघा आम्हाला काय कुणाकडनं बी खरेदी करायची आहे उद्या त्या तुझ्या मेहणीची तक्रार आली तर तुमची धडकत नाही म्हणून सेक्रेटरी ड्रायव्हरला पुढं बोलला लई तीन ताड उडत होता की कराराच्या टायमाला तुम्ही समधी बसा कागद नोंदवांच्या वक्ताला बोलवीन बरं पांडदा खरेदी बाबूरावाच्या नावावर करायची का तुम्हा दोघा भावांच्या सेक्रेटरीच्या प्रश्नानं आभा गोंधळला त्यानं गणपूअण्णाच्या तोंडाकडं पाहिलं तेवढ्यात सेक्रेटरीनं फर्रकन काळी ओढून बिडिसिल गावली रामा बाबूच्या तोंडाकडे पाहून मानेनं सेक्रेटी कसा चालूगिरी करतोय हे सुचवत हसला गणपुन्नानं सेक्रेटीला उलट विचारलं करार कुणाच्या नावावर आहे दत्तबा करार खातेदार पांडबाच्या नावावर आहे म्हणून झुरका मारून सेक्रेटी गणपुन्नाला बिडी देत पुढं बोलला त्या भावाभावांची भांडणं लागण्यापरास बाबूचं नाव लागलेलं ला बरं मी उद्याचं सांगतो या आत्ताचं नवं मी नानाला येतोच का म्हणून विचारलं तर तो म्हणला आबाच्या नावावर खरेदी करा मी आपला ढोरागुरांकडे बघतो माझ्या काय मनात नाही रामानं ना माहिती दिली सेक्रेटरीने त्याला टोमना लागावला राम भाऊ ना इथं नसला तरी चालतो त्याचा काही सही अंगठा लागत नाही कागदावर उद्या अमक्यानं तमकं केलं म्हणून शिमगा नगं विचार करून सांगा सेक्रेटरी उग वातंगू नगे खातेदार पांडवाच्याच नावानं रूढीपरमानं खरेदी कागद नोंद देऊ उगा पोरखेळ करीत बसतोच म्हणून गणपूांना चवीनं बिडी ओळत खाली बसला रामाही त्याच्याजवळ टेकला गोगवकर बाजूला तरंगत थांबलं आबानं बाबूला हाक मारली बाबू जरा इकडे ये माझी तंबाखूची डबी राहिली तुझ्या बागेत बाबू आबाच्या जवळ पिशवीची साखळी ओढत गेला त्याला बाजूला घेऊन आबानं हळू सूचना केली सेक्रेटरी महाबनेल हाय पैशा अडक्यात चकविल चांगलं ध्यानात ठेवून राहा तिची पाठ सोडू नगस खर्चाची नोंद लगेच करून ठेव नाहीतर भांबावून जाशील बघ काय चालल्यास बापलेकांच्या कान गोष्टी चला लवकर नंबर लावायला पाहिजे म्हणून सेक्रेटरीनं बाबूला बोलावलं बाबू पैशाची बॅग काळजीनं सांभाळा सेक्रेटरीच्या मागे निघाला रामानी गणपूांना यांना तिथंच टाकून आबा सेक्रेटीवर टेहळणी कराय निघाला रामराम खंडू कोळगावकर रेड्यावर पाऊस पडल्यागत काय काम करताय राहू सेक्रेटरीनं कारकुनाला सलामी झाडली बाबूनेही त्याला हात जोडले या या दत्तू सेक्रेटरी तुमचा निरोप सकाळीच मिळाला बरं झालं लवकर जागाली कागद कराय वीस जूनला सुट्टी लागली आहे कोर्टाची एका कामात सतरा लपडी तुमची म्हणून पानाचा तोबरा हातावर वाकून पायरीखाली थुकत कोळगावकर को सेक्रेटला पुढं म्हणाला पर भट्टाशिवाय लागीन कसं लागणार धराय तुम्ही नका का हो हां हे कागदपत्र घ्या कागद, कागद लिहून तयार ठेवा बाबू स्टॅम्पाचं तीनशे काढा लिवनावळीचं मागणं बघू कोळगावकर काय माहिती लागली तर मला विचारा मी पुढच्या हॉटेलात आहे कागूद फरमास्त लिहा बाबूराव चला काय उकडतं या बघा जरा थंडगार करा आता चुटकीसरशी होते बघा काम मध्ये सेक्रेटरी मान हलवीत बोटम मोजीत पुन्हा हिसेब करायला लागला एवढ्यात खंडून स्टॅम्प ड्युटीचा आकडा दुसऱ्यांदा फोडला बाबूनं तीनशे रुपये कारखुनाच्या हातावर ठेवले कोळगावकरांना शंभर शंभराचं तीन कागद काढलं कागदपत्र डेस्कवर मांडून ठेवलं कागदाच्या घड्याकरून मार्जिन पाडलं उतारा आणि करारातला मजकूर वाचत टाक दौतीत बुडवला आणि श्री लिहून कागद लिहायला सुरुवात केली सेक्रेटरीनं बाबूच्या दंडाला हिसका मारून त्याला बाहेर काढला दोघं समाधान हॉटेलात आले गर्दी फुल्ल होती सेक्रेटरीनं ग्लास उचलून हॉटेलाच्या उघड्या गटारात पचापचा चुळा टाकल्या परतता परतता ऑर्डर दिली दोन मिसळ आणि मागणं दोन थम्सअप हा काय ते का कोल्ड्रिंक बाबू मोकळ्या बाकड्यावर टेकला सेक्रेट त्याच्या जवळ बसून सांगू लागला बाबूराव आत्ता सुटला ना लाल्याला पेड नेऊन दे सांजला तुमच्यामुळं हे काम झालं बँकेचे कर्ज मिळालं नसतं तर जमलंच नसतं बाबूनं सेक्रेटला मान दिला तसा सेक्रेट त्याला म्हणाला तुझ्या आबा नानाच्यानं एवढ्या लटपटी जमल्या नसत्या काय म्हण तू दिसतो यास तेवढा भोळा नाहीस तुझ्याकडं बघून मी ह्या भानगडीत पडलो दोघं एकमेकांकडे पाहून हसले आणि पाव मिसळीवर ताव मारू लागले घटाघटा तमसपा घोटल्यावर सेक्रेटला जोडीदारांची आठवण आली तो उठत बाबूला म्हणाला साहेब तुम्ही हितच थांबा मी आबा रामाला आणि अण्णाला पाठवतो त्यासनी वाटलं तर दुपारची भाकरी खाऊ दे मग चहा पाणी कर तवर मी कोळगावकरला काय कमी जापा लागते का ते बघून आलोच सेक्रेटरीनं आपली कातडी पिशवी उचलली बाबू चवीनं कोल्ड्रिंक पित बसला आबा रामा अण्णा यायच्या अगोदर बाटलीत कांडी मोडून ती पोराला न्यायला सांगितली उठून बिल भागिवलं हॉटेलात आल्या आल्या आबाने विचारलं बाबू तू कशाला थांबलायस आम्ही पितो तू बघ जा कागदाचं अरे पोराला घासभर खाऊ दे गणपू अण्णा आबाला म्हणाला तुम्ही काय पाहिजे ते घ्या म्हणून उठून जाता जाता बाबू अण्णाला म्हणाला आम्ही चहापाणी केलं आहे तुमचं झाल्यावर त्या झाडाखाली ड्रायव्हरच्या लोकांना बोलावून थांबा पांगापांग करू नका कागद नोंदवायला समधी हजर पाहिजेत बाबू बॅग सावरीत गर्दीतून वाट काढत कोळगावकराच्या डेस्कजवळ आला सेक्रेटरी कोळगावकराच्या मांडीला मांडी लावून बसला होता तो बाबूला म्हणाला तू लगेच आलास बस ह्यो बाजीनाना कोकाटा आपल्या कामाला आलता म्हटलं थांब आपल्या कागदाला साक्षीदार लागलं सईला बाबू सेक्रेटरीजवळ से बसून कागदातला मजकूर वाचू लागला कागदाची भाषा बकरीतल्या भाषेसारखी बोजड अक्षरांचं फराट काट्यांचा पेटा मातीत ओढल्यासारखं शाई संपेल तेव्हाच कोळगावकराचा टाक कागदावर उचलत असे सेक्रेटरीनं ना साक्षीदारांची नावं कोळगावकरला सांगितली आणि बाबूला म्हणाला बोलिव त्या बायासने पटापट पाय पाहिजेत नोंदणी बाबूनं बायका बोलावून आणल्या कोळगावकरानं त्यांचा अंगठं कागदावर उतवून घेतलं स्वतःचा दस्तूर लावला सेक्रेटरीनं त्यांना सांगितलं आत कागद नोंदवाय गेल्यावर साहेब विचारील दीड हजार रुपये अधोगर पोचल्यात का म्हणून तर पोचलं म्हणून समजानी सांगायचं कोळगावकरनं सेक्रेटरीचं वाक्य पूर्ण केलं ड्रायव्हर सेक्रेटरीकडे बोलून हसला आणि पेटीवर लावलेला दोन हजार साहेब मोजून देईल ते मोजून घ्यायचं मग तुमची नावं विचारील तर तुम्ही बाई गडबडू नका तळसंत कर्णीचं नाव वार सांगा सांगशील हा सांगा बघू सेक्रेटनं त्या बदली बाईला विचारलं तुळसा माधू गायकवाड असं सांगेन मी ती बदलीची बाई ठसक्यात बोलली हा असं समजाने सांगा लाजायचं जा नाही कोळगावकरनं तिघींना धीर दिला बापूराव दोन हजारांचं बंडल काढा कोळगावकर ते पाटील बापूराव रामभाऊ हे कोकाटे यांच्या साक्षी घाला चटक्यात सया अंगठे घ्या सेक्रेटनं सगळ्यांना ओळीनं बसवलं शिस्तीनं सया अंगठे झाले कोळगावकरनं तिने स्टॅम्प वाचले सगळी तयारी झाली सेक्रेटरीनं एक जागे टाचलं स्टॅम्प कोळगावकराकडून घेतलं आणि बाबूला उत्सूचना केली मी सांगेल तिथं सांगेल तसं दोन पाच दहा असं रुपये द्यायचं अनमान करायचं नाही सुट्टा पैसा आहेत का बाबूनं मान हलवली सेक्रेटरीबरोबर सगळे पटापट उठले गोळका गर्दीतून कचेरीच्या दाराकडं सरकू लागला सेक्रेटरी सर्वांना घेऊन कचेरीत घुसला भल्या मोठ्या खोलीत चार टेबलं आणि कपाट मांडली होती सुतकी चेहऱ्याचं कारखून आपल्याच नादात असल्यासारखं काम करीत होतं आत ही खरेदी विक्रीवाल्यांची पाळी लागली होती बाहेरच्या बाकड्यावर जागा मिळेल तशी माणसं बसलेली मोठ्या खोलीच्या आत दुसरी खोली होती तिच्या दरवाज्यातून तुरळक एजा चाललेली सेक्रेटनं बाबूला डिवचून दोन बोटांची खून करून शिपायला जवळ बोलावलं बाबूनं दोन रुपये त्याच्या मुठीत घातलं गडी सलाम करून म्हणाला साहेब जरा कळकाढा ही दोन कुळं गेल्यावर तुमचाच नंबर होतो तु। कचेरीत भयान शांतता बायकांची काकनही दंडात सारल्यानं हलक्या आवाजात किनकिनत अधूनमधून साहेबांच्या दारावरची बेल वाजे एखादा कारकून कुणावर तरी खेकसे कागदांच्या हाल हवालीचा आवाजही ध्यानात येई खेडूत मंडळी धरून आणलेल्या कैद्यासारखे टकामका बघत थांबलेली सेक्रेटरनं उभ्या उभ्या कागद वाचायचं नाटक चालवलेलं बाबूला बांधल्यासारखं झालं रामा अवघडला ड्रायव्हर बायकांच्यात मिसळला गोगवकर गो गो बाकावर बसले इतक्यात शिपाई घाईत देऊन म्हणाला चला आटपा काम नसेल तिने थांबू नका सेक्रेटरी शिपायाच्या मागे चालू लागला सगळा लवाजमा त्याच्या मागे निघाला आतल्या खोलीत आल्यावर सर्वांनी हात जोडले साहेबांनी वर न पाहता हातानंच बसावयास खुनावलं सेक्रेटनं पायतानाचा आवाज न करता जवळ जाऊन कागद उतारे रजिस्टरच्या टेबलावर सरकवले बाबूला दोन हजारांच्या बंडलावर वेगळं पंचवीस रुपये द्यायला लावलं ते बंडलाच्या खाली सुट्टे धरून टेबलावर ठेवलं आणि तो मुळच्या जागी परतला पंचवीस रुपये जास्त कशासाठी द्यायचं हा प्रश्न बाबूने मनातल्या मनात घुटक्याबरोबर गिळून टाकला साहेबांनी शिस्तीत कागद वाचून विचारलं गंगूबाई हौसा तुळसा कोण तिघी उठल्या पदर घट्ट धरून हात जोडलेलेच थोड्या भांबावल्या गत हां अशा पुढच्या वाकाकडे या तुम्हाला हे शेत विकायचंय साहेब वय तिघी एकदम बोलल्या बाबूचा जीव कानात आला ड्रायव्हर हळूच खोकला कागद वाचून दाखवला का त्यांनी माना डोलवल्यावर साहेबांनी पुढं विचारलं तुम्हाला सगळे पैसे पोचले का नाही दीड हजार पोचल्यात बाकीचं उरल्यात ड्रायव्हरच्या गंगूनं बाजी मारली आबाला काळजी पोखरू लागली तिसरीच्या आदलाबद्दल फुटली तर पांडुरंग सावजी जाधव हो। हां तुम्ही पुढं या बापू सावंत कोकाटे रामभाऊ गुजर गणपती रावाडे सगळे या बाजूला या हेकांना एक आपल्या नावापुढं माझ्यासमोर सही करा त्या अगोदर मला सांगा तुम्ही यांना ओळखता साहेब वय वय मनी सर्वांनी सह्या उरकल्या साहेबांनी त्यांना बाजूला सारलं बरं बाई हे तुमचे उरलेले दोन हजार तिघी वाटून घेणार का दिले तर चालतील साहेबांनी बायकांना विचारलं चालत्यात की गंगूकड द्या हौसा बोलली तिसरीनं मांडो लावली साहेबानं दोन हजार मोजून दिले पंचवीस टेबलाच्या ड्रॉवरमध्ये सारल्याचं सा बाबूनं काळजीपूर्वक पाहिलं पॅड सरकवून बायकांना स्वतः समक्ष साहेबाने अंगठे द्यायला लावलं साक्षी पक्क्या केल्या मग आबाला पुढं बोलावला त्याचा अंगटा रुतून घेत साहेबाला म्हणाला रजिस्ट्रेशन फी बहात्तर रुपये नव्वद पैसे भरा साहेबांनी पावती खरडली बाबूने पैसे मोजून टेबलावर ठेवले साहेबांनी पैसे मोजून घेतले पट्टी दाबून पावती फाडली आणि आबाच्या हातात दिली आणि साहेब म्हणाले तुम्ही जायला हरकत नाही सर्वांनी हात जोडले आबानं पावती बाबूच्या हातात दिली ती त्यानं बॅगत कोंबली टोळकं मागं वळून कचेरीच्या बाहेर पडू लागलं बाहेरच्या खोलीतल्यावर सेक्रेटरीनं बाबूच्या दंडाला धरून थांबवित कानात हळूत सांगितलं इथल्या प्रत्येक भूताला पाचचा तुकडा टाक काही न कळल्यागत बाबू सेक्रेटरीच्या तोंडाकडे पाहत बसला सेक्रेटरी पुन्हा म्हणाला साहेबा सुट्टे वीस रुपये काढून दे ही भूतावळ लई कार्य आहे बाबूनं पाचच्या चा चार नोटा दिल्या त्या त्याच्या देखत सेक्रेटरीनं कारकुनानं नमस्कार करीत वाटल्या बाबूला त्यानं जवळ बोलावलं आणि सांगितलं ह्यांना आबाचा संपूर्ण पत्ता सांग कागद पाठवायसाठी तवर मी आलोच तुझं काम झाल्यावर समध्यासने घेऊन हॉटेलाजवळ थांब मी आलोच इतक्यात सेक्युरिटीसाठी टकला बाबूनं कारकुनाला पत्ता सांगितला आणि शंका विचारली साहेब या पत्त्यावर कसला कागद येणार कारकून त्याच्या बावळटपणाला हसत म्हणाला अहो आता स्टॅम्प लिहिला ना तो मुख्य कचेरीला नोंदवून तुमच्या पत्त्यावर येईल परत पोस्टानं कळलं कारकुण्याच्या बोलण्याला मान डोलावत बाबू नमस्कार करून परतला ड्रायव्हरनं त्याला कचेरीच्या भरंड्यात गाठून विचारलं बाबूराव तुमच्यामुळं यवार मस्ताड झाला बघा तुमच्या आबा नानाला काय बी सुधारलं नसतं बरं मला याक सांगा कागदाचा सगळा खर्च किती झाला वाटतात सांगा स्टॅम्प तीनशे नोंदणी फी बहात्तर नव्वद किरकोळ तीस हिशेब करून बाबू पुढं ड्रायव्हरला बोलला तीनशे चारशे झाला की मग शंभर उरत्यात तेवढ्यातला अर्धा वाटा द्या अंधार पडायच्या आज बायका वाटेला लावतो ड्रायवरनं बाबूला विनवलं आणि हात पुढं केला बाबूनं बॅगेतले पन्नास रुपये काढून त्याच्या हातावर ठेवले तसा ड्रायवर मूठ झाकत म्हणाला वळख ठेवा साहेब आम्ही बी येऊ अत्र ड्रायव्हर गाववाल्यात मिसळायला पाठमोरा वळला इतक्यात सेक्रेट टपकला त्याला बाबूनं आनंदानं बातमी दिली ड्रायव्हरचा हिशेब पूर्ण केला कसला सेक्रेटरीनं बाबूला विचारलं कागद खर्चातले शंभर उरले होते त्यातले पन्नास दिले बाबूचं उत्तर शाना हैस अडाण्यानं टांग मारली साहेबा आता कागदाची वळ भागी व्यक्तात त्या कोळगावकरला तीस रुपये दे मी ड्रायव्हरला ताणतो म्हणून सेक्रेटरी ड्रायवर मागं पळाला बाबू चरकला कागद झाल्याच्या आनंदात हुळून जाऊन लिखनावळ द्यावी लागते हे तो विसरून गेला होता आता सेक्रेटरी ही बातमी गावभर सांगणार उदास चेहऱ्याने त्यानं कोळगावकरांना तीस रुपये दिले मोटार भाड्यासाठी बॅगेत किती शिल्लक राहिली ती पाहून घेतली आणि चेन उडून हॉटेलकडे चालू लागला हॉटेलला बाहेर सेक्रेटरी ड्रायव्हरवर सुटला होता डायवर पोराला फसवून गंडा घातलास तुझ्या अंगावर उठतील फुकटचं पैसं एवढ्या माणसाने आता जेवण कोण देणार तुमची तुम्ही सांभाळा आमचे आम्हाला जड नाहीत ड्रायव्हरनं हात झाडलं अरे चोरा फुकटचा वट्टा भरून निघालास का नाही गप गुमान चापानी कर नाहीतर दहा माणसात लाज काढीन म्हणून सेक्रेटरीनं ड्रायव्हरच्या हाताला धरून त्याला हॉटेलला ढकलला आणि बाबूला बजावलं साहेबा आता तरी जार बिल भागू नका अदुगरज टोपी घातली या ड्रायवरनं तुम्ही आमचं पाणी घालवलं आबा रामा गणपूनाला सेक्रेटरीच्या थट्टीची गोम कळली नाही याचं बाबूला बरं वाटलं सेक्रेटरीनं बुंदी पेढा शेवचिवड्याची भरगतचा ऑर्डर दिली गोगवळकर -गो आणि चित्तूरकर बोकनं भरायला लाग लागलं बायकाला अजून रस्त्यावरच्या झाडाखालीच थांबल्या होत्या त्यांच्यासाठी ड्रायव्हरनं लाडू पेळं बांधून घेतलं आणि सगळ्यांचा स्पेशल चहा झाल्यावर बिल भागिवलं बाबूला वाटलं सेक्रेटरीनं ड्रायवरला गाठला हे एकापर्यंत बरंच झालं बीडी पिठवीट सेक्रेटरीनं गाववाल्यानं सांगितलं सहाची शेवटची मलकापूर गाडी गाठाय पाहिजे मागणं दुसरी गाडी नाही पंधरा वीस मिनटं उरल्यात तेवढ्यात बाजारात आटपून स्टँडवर या सगळं घडी पटापटा उठलं पुराबाळानं खाऊ घ्यायला सांगितलं बाबूला एकटा गाठून आबानं सांगितलं येड्या तुला ढाक लावली सेक्रेटरीनं कळली का काय झालं बाबूनं खुळ्यागत विचारलं लेका त्या कोकाट्याच्या माळाचा खरेदी कागूद आपल्या नावावर तुझ्या खर्चातच वडून काढला आहे आबा दम खाऊन पुढं बोलला तुला नाही तर कळायचं ते तिड लई हातल्या गाठीचं बेनं आहे ती पण सर्व पैसं माझ्या हातानं भागवलं मी बाबूनं छातीटोपणे सांगितलं बरं लिवणावळ किती झाली सांग बघू आबाने विचारलं तीस रुपये बाबू म्हणाला काय तुझ्या डिग्रीचा उपयोग उपेग्रह कुठल्याही कागदाला पंधरा रुपये लिनावळ पडती माझी सकाळपासून तुम्हाला दोघावर घारीवाणी नदार हाय म्हटलं शिकलेल्या ले लेकाचं पाणी तरी बघू आबा चुकचुकत चुक बोलला तसा जागचा हलत बाबू आबाला म्हणाला आबा आपल्या नशिबातलं तरी कुणी नेलेलं नाही सेक्रेटरी आपल्याशी असं वागेल असं वाटलं नव्हतं चला पोरांना केळी फरसान घेऊया तसं नव्हं गावातल्या माणसांची चव धिनात घे मी काय तुला हिनवीत नाही आम्ही अडाण्याने कसं वागावं ते ठरवू बरं तुला काय घ्यायचं ते पोरासनी घेऊन स्टँडवर ये मी रामा गणपणाला घेऊन चालतो म्हणून आबा चालू लागला बाबूनं डझनभर केळ आणि पाव किलो कंदी पेढे बॅगेत कोंबले दुकानदाराचं बिल भागवलं स्टँडवर परतताना त्याचा आनंद पार मावळला तळसंत करीन तुळसाच्या खोट्या अंगट्याचं नाटक अंगावर असंच उलटलं की काय असं वाटू लागलं डायवरचा मूळ करार पुराव्याला असल्यानं घाबरायचं कारण नव्हतं सकाळी खरेदीला निघताना कुठं मांजर आडवं गेलं की लाकूडफाटा आडवा आला ते तो आटवू लागला रस्त्याला चव्हाणाच्या बायजाची भरली घागर आडवी आल्याचं आबानं वाटेला सांगितलं होतं ते आटवून तो बिंदास्त झाला गाडीत सेक्रेटरीचं नाही कोकाट्याचं तिकीट आपण काढायचं नाही असं त्यानं ठरवून टाकलं गाडीतून सेक्रेटरीची हाक आली साहेब जागा धरली या बघा चढापट झानं येताना तिकीटं बी आणा बाबू गाडीत आला बॅगीची चेन ओढली पैसे देऊन झकत सहा तिकीटं घेतली मागून गर्दीचा रेटा आला तो भेलकांडत सीटजवळ गेला इतक्यात गाडीची बेल वाजली बाबूनं सगळे आल्याची खात्री करून घेतली आणि गाडी हल्ल्याबरोबर तो सेक्रेटरी शेजारी झोकून देत बसला गाडी पन्हाळगडचा उतार शिस्तीनं उतरायला लागली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद